नमस्कार मित्रांनो, आपण या शाळेची किती भव्यता ती आता पाहिलीच असेल. आता आपण सर्व जाणून घेऊया की एवढी मोठी गोशाळा आहे, जवळजवळ यांच्या ठिकाणी जनावरं किती आहेत, त्याचं नक्कीच कसं असतं व्यवस्थापन, ह्या सर्व विषयाची माहिती आपण ठिकाणी करून घेऊया. ठीक आहे सर, नमस्कार. आपलं नाव सांगा. कैलास गोरपुडे. अच्छा अच्छा. मला एक सांगा की आपण इथं कधी बसणार आहात? गेल्या 12 वर्षापासून इथं कार्यरत आहे मी व्यवस्थापक म्हणून. अच्छा, व्यवस्थापक. आपल्या ट्रस्टचं नाव काय आहे? पुणे पाजपोर्ट ट्रस्ट, भोसरी 41. बरं, मला एक सांगा सर की या ठिकाणी आपण बघितली आता इथला जो गोवंश तो किती आहे? आता जवळजवळ 2100 पर्यंत आहे. 2100 गोवंश या ठिकाणी बैल सर टोटल आपले 2100 गोवंश आहेत. मला एक सांगा यामध्ये कुठले कुठले जातील आपले गोवंश आपण या ठिकाणी? आपल्याकडे आता गीर आहे, खिलार, आवरान आहेत, सायवाल आहेत, आणि काही आपलं थोड्या प्रमाणात जर्सी आहे आणि काही म्हशी पण आहेत. अच्छा, म्हणजे सर्व गाया आहेत, बैल आहेत, म्हणजे सगळ्या प्रकारचा गोवंश आपल्याला ठिकाणी मिळतोय. जास्तीत जास्त आपल्याकडे गायी आहेत. गोवंश म्हणजे जो आपला भारतीय गोवंश आहे तो या ठिकाणी सर्वात जास्त आहे. संख्या जी किती आहे म्हणला तुम्ही? 2100. आता 2100 गोवंशांना जर आपण व्यवस्थापन करायचं, खूप अवघड गोष्ट आहे. तुम्ही कसं काय करता, ह्याचं रुटीन कसं होतं, म्हणजे सुरुवात कशी दिवसाची? सुरुवात म्हणजे आपलं डेली प्रमाणे आपल्याकडे जवळजवळ 25 जोडपे आहेत. अच्छा. प्रत्येकाला आपण वर्गवाईज गोठे वाटून दिलेत. प्रत्येकामध्ये 100 ते 150 गायींचे त्यांनी सकाळ संध्याकाळपर्यंत चारा पाणी, लेडीजला आपलं झाडलोट, आणि जेंट्स आहेत त्यांना कुट्टी करणे, पाणी पाजणे, गायींना कुट्टी टाकणे, आंबवून असं एक दिवसभराचं आपलं शेड्युल आहे. आता सर थोडक्यात मध्ये या ठिकाणी 50 मजूर या ठिकाणी आहेत आणि त्यांचं स्तर तुम्ही मॅनेजमेंट तुम्ही पाहताय. बरोबर. आता मला याच्यामध्ये प्रश्न विचारायचं की चारा व्यवस्थापन खूप महत्वाचा विषय आहे, म्हणजे तुम्ही कुठलं कुठलं चारा खायला घालता? आता आपण सध्या ऊस, मका आणि कडबा सुका, ओला चारा आपला काय म्हणजे 80% आणि सुका 20%. अच्छा. आणि चाराचं व्यवस्थापन म्हणजे आपण जे ओला चारा आहे त्याचा आपण अग्रीमेंट करतो 1 वर्षभराचं. बर. म्हणजे डेली तर आपलं इकडे तिकडे बघायचं काम नाही, त्यांना वर्षभराचं अग्रीमेंट केल्यानंतर. बरोबर. डेली तर आपलं 20 टन ओला चारा येतो आणि 20 टन आपलं 2 टन आपलं सुका चारा. अच्छा. असं आपलं डेलीचं शूटिंग आहे 22 टनापर्यंत. बर. आणि आता हे जर तुम्ही चारा जे आणता, कुठून आणता चारा? आपण म्हणजे सप्लायर हे केलं आहे ना. बरोबर. सप्लाय हा सप्लाय म्हणजे वर्षभर त्यांनी त्यांचं काम ते, आपण फक्त आपल्याला किती लागतो थोडं त्यांना सांगायचं, तेवढं सांगायचं ते आपलं डेली आणून इथं पोच करतात. बरोबर. आता याच्यामध्ये कसं आहे की एवढा मोठा गोवंश आहे, मग यांचे काही डॉक्टर वगैरे आहेत काळजी घेण्यासाठी? आपल्याकडे आहेत ना 3 डॉक्टर आपलं निवासी, 3 डॉक्टर आहेत. हो. अच्छा. पूर्ण वेळ 12 तास. मग ते सगळं चेकअप वगैरे करतात? हो, डेली 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 व्हिजिट असते, एक सकाळी 11 आणि परत संध्याकाळी 4-5 वाजेला व्हिजिट असते डॉक्टरांचे. बरं. आता साधारणतः आपण बघितलं असेल की एवढा मोठा समोर जो गोवंश आहे, तर याच्यामध्ये ह्यांना कुठले मग साधारणतः आजार बिजार मग कसं लसीकरण वगैरे काय होतं का? लसीकरण आपण करतो ना, हे जे आपलं रुटीनला आहे वर्षभर FMD, HSBQ, ते आपलं सर्व डॉक्टरांकडे नियोजन आहे. ते प्रत्येक 4 महिन्याला आपण डिवॉर्मिंग ते आपण करून घेतो डॉक्टरांकडून. आणि याच्यातून आपण दूध वगैरे काय गायींचं काढत नाही करता कसं काय? या साधारण या गायींचं कसं आहे, आपण ज्यांच्याकडनं सांभाळल्या जात नाही, बाकड गायी, आजारी, बरोबर, वयस्कर आहेत, बरोबर, त्या गायी आपण सांभाळतो. बरोबर. बरोबर. त्यातून काय जे आपलं ते गाव पण राहिली ते थोडंफार जे काही दूध निघतं, आपलं जे कामगार वर्ग आहे ते थोडंफार घेऊन आपण सगळं वासरण, बाकी बाहेर दूध आपण देत नाही, कारण बाकड गाय असल्यामुळे दूधच निघत नाही. बरोबर. आता या ज्या आपल्याकडे गायी येतात ह्या कुठनं कुठनं म्हणजे लोक आणून देतात, कसं गायचं आहे? या गायींचं काय आहे, आपले जे गोरक्षणवाले लोक आहेत, गोरक्षण करणारे संस्था, गोरक्षण बजरंग दल आहेत गोरक्षणवाले, त्यांना काय जे आपलं चालले आहेत गायी. बरोबर. आपलं पोलीस प्रोटेक्शन मधून ते सोडून आपल्या इथे गोशाळेत आणतात. बरोबर. आणि ते आपण सांभाळ करतो, शक्यतो आपले शेतकरीच विकता कसं आहे ना, त्या गायी आपण इथं आणतो. बरोबर. आपण शेवटपर्यंत सांभाळ करतो. बरोबर. आता त्याच्यामध्ये आपण इथं त्या गायी ज्या आणतो, त्यानंतर मग काही गायी चांगल्या असतात, काही खराब गायी असतात, आपण काय वर्गीकरण केलं, कसं काय एकत्र सोडतो तुम्ही? नाही, ते वर्गीकरण असतं ना. कसं केलं वर्गीकरण त्यांचं गायांचं? गीर गायी वेगळ्या, किलार गायी वेगळ्या, ज्या अशक्त आहे, आजारी आहे, ते आपण प्रत्येक आपलं वार्ड वेगळे आहेत. बरोबर. जे अपंग आहे, ऍक्सिडेंट झालेल्या, ते आपण आपल्याकडे एक दवाखाना म्हणजे आयशेवट आहे, आपण एक वा शेड केलं आहे आपण. बर. आपाशी आपल्याकडे किती सध्या विभाग आहेत, कुठले कुठले विभाग आहेत? आता आपल्याकडे गीर गायींचे, खिलार गायचे, गावरान गाय, जर्सी गाय, आजारींचे वेगळं, हे सगळं आपण वर्गीकरण केलं. जवळजवळ 12 आपल्याकडे आता शेड आहेत. अच्छा. 12 शेड आपल्या ठिकाणी आहेत. आणि यांचं पाण्याचं कसं तुम्ही नियोजन केलेलं आहे?
पाण्याचं आपल्याकडे बोर आहे, पाण्याची आपल्याकडे काही कमतरता नाही, भरपूर पाणी आहे, चारा पण भरपूर आहे. ठीक आहे मित्रांनो, बघितलं असेल की खूप चांगल्या प्रकारचं नियोजन टेकन केलेलं आहे. हा आपला पहिला टप्पा आहे, अजून आपण त्याची माहिती घेऊ दुसऱ्या टप्प्यामध्ये. ठीक आहे सर, हा विभाग कोणता आहे, याच्यामध्ये काय काय असतं? हा विभाग म्हणजे थोडक्यात आम्ही नाव याला टाकलं आयसीयू. आयसीयू म्हणजे ते बाहेर रोडावर ऍक्सिडेंट झालेले, बरोबर, मोडलेलं पाय, मोडलेलं आहे, आजारी आहे, पण कोण आता गाड्याचे बैल असतात, बरोबर, तसे जे आपले आहेत ते आपण सांभाळतो. डॉक्टर पण आपल्याकडे आहेत, बरोबर सर. आपलं ट्रीटमेंट ते करून हा वार्ड म्हणजे आयसीयू मध्ये आम्ही वेगळा केलाय, जेणेकरून त्याला दुसरी काही विजा होऊ नये. बरोबर, चार बाजूने आपण त्याला सगळं जाळी वगैरे लावली, कावळ्यांचे परत जखम त्याला हे करू नये. बरोबर, त्यामुळे हा वार्ड वेगळा म्हणून आयसीयू म्हणून आपण ठेवला आहे. बरोबर. किंवा आजारी एखादी गाय असेल की त्याला तो काय कॅन्सर पासून सगळे रोग जनावरांना सुद्धा, बरोबर, तर तो जो काय कोणी करू शकत नाही ट्रीटमेंट ते लोक आणून इथे सोडतात. बरोबर. मग आम्ही त्यांना सेपरेट ठेवतो इकडे की जेणेकरून इतर जनावरांना सुद्धा संसर्ग होऊ नये आणि लवकरात लवकर ते बरे होऊन बाहेर त्यांना सोडले. मित्रांनो, बघितलं असेल की या ठिकाणी जे गोवंश आहेत त्यांना पुन्हा एकदा पुनर्जीव देण्याचा प्रयत्न केला जातोय. आपण पाहत असतो की आपल्या शहरामध्ये आसपास गायी फिरत असतात, किंवा गायींचा ॲक्सिडेंट होतो, किंवा गायी कधी पडतात, घसरतात, काय काय काही रोग वगैरे होतात, तर त्या ज्या गायी आहेत त्या ठिकाणी आणल्या जातात. बघत सांगतो आपल्या ठिकाणी गायी दिसतात मागं पण अपेक्षित गायी आहेत, पण त्यांना मग परत चांगलं केलं जातं. हा आपण बघितलं असेल ह्या शाळेची भव्यता आणि दिव्यता, ह्यातलाच एक छोटासा भाग आहे. सर हा भाग कोणता आहे नक्की? हा भाग आहे म्हणजे स्मॉल कालवड, म्हणजे बारीक आपलं कालवड म्हणतो त्या. बरोबर. आपल्या काही जे गौशाळा आहेत त्यातले जवळ काही गायी आपल्या मिळाल्या त्यांच्या दुधावर सुटल्यानंतर स्पेशल गोठा म्हणजे कालवडींसाठी. बरोबर. दोन त्या वेळेस दिवस इथे ठेवून आपण मीटिंगसाठी गोरे पण ठेवले. ट्रेनिंग झाल्या की हायच्या रेग्युलर आपण शेडमध्ये त्यांना सोडतो. अच्छा. आता ह्या छोट्याशा गायी आहेत, तुम्ही कुठली कुठली गायची घेता विशेष? कारण कसे कालवड आहे, नाजूक असतं त्यातला प्रकार. नाजूक म्हणजे त्यांना जे काही व्हिटॅमिन्स आहे त्या यायला पाहिजे, परत त्यांच्या त्या हिशोबाने आपण ते आपण काळजी घेतो. डॉक्टर पण असतं आपले, विशेषतः आपलं पण स्टॉकचं लक्ष असतं. मग आता ब्रीडिंग करताना आपण कुठले कुठले गोरे सोडतोय? आता आपण गीर आणि किलर हे दोन जातीचे इथे गोरे सोडले. अच्छा. ताई मला एक सांगा की आपल्याकडे देणगी आपण कशी स्वीकारतो? देणगी आपल्याकडे दोन स्वरूपात असते, एक रोख असते आणि एक ऑनलाईन. आता सगळीकडे डिजिटलच झालेलं आहे, त्याच्यामुळं ऑनलाईन IMPS वगैरे RTGS करतात आपल्याला लोक. जर कोणाला एखाद्याला येणं नाही झालं तर ते ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतात, आपण पावती बनवून ठेवतो इथं, तर ते कधी येतील तर घेऊन जातात पावती. बरोबर. आपण बघितलं असेल की बरेच जे काही विधी आहेत त्याच्यामध्ये शक्यतो आपल्याला गोदान असतं किंवा आपण गायींना चारा देतो, तसं काय आपल्याला आहे? हो आहे ना, गोदानाची पद्धत आहे. एक गोदान करायचं असेल तेव्हा आपण कस्टमरना सांगतो की 5,000 रुपयाची एक पावती असते मिनिमम. जर तुमच्या सोयीच्याने तुम्हाला किती द्यायचं तेवढं देऊ शकता, असं आपण कंपल्शन नाही केलेलं सगळ्यांना. आणि आल्यानंतर पंडितजींची आपण त्यांना सोय करून देतो, तर आल्यानंतर विधिवत पूजा वगैरे होते. मित्रांनो, आपण बघितलं असेल खूप सुंदर प्रकारचं नियोजन या ठिकाणी आहे. आपल्याला जर गाई बघायची असते आपण या ठिकाणी येऊ शकता. या ठिकाणी गोदानची पण फॅसिलिटी आहे, तसेच यांच्या मार्फतच शेतकऱ्यांना ट्रेनिंग देण्याची सुविधा आपण लवकरच चालू करतोय. असं सुंदर प्रकारचं ट्रस्ट आहे.